सांगलीतील दुर्गा माता दौड समारोप कार्यक्रमात बोलताना भिडे गुरुजी म्हणाले की खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी देशाला लागलेले कलंक आहेत. एकदा वादग्रस्त विधान केलं आहे, यावेळी त्यांच्या निशाण्यावर राजकीय नेते असल्याचं पाहायला मिळालं. शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी दुर्गा माता दौड समारोप कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी देशाला लागलेले कलंक असल्याची टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगलीतील दुर्गा माता दौड समारोप कार्यक्रमात बोलताना भिडे गुरुजी म्हणाले की खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी देशाला लागलेले कलंक आहेत. तर सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे, हा सत्य विचार नसून असत्य विचार असल्याचे भिडे गुरुजी यांनी म्हटले. तसेच सर्वधर्म हा विचार इतिहासाला धरून असल्याचेही त्यांनी म्हटले. संभाजी भिडे गुरुजींच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून संभाजी भिडे गुरुजी आपले काम करतात, हिंदू धर्मासाठी ते काम करतात. राजकीय नेते लोकशाहीला लागलेला कलंक आहेत. ते आमचे खासदार काय, आमदार काय, लोकप्रतिनिधी काय, शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात, भाडोत्री, असं म्हणत संभाजी भिडे गुरुजी यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भिडेंच्या या विधानावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. असंख्य उदाहरण आकाशातल्या तारामंडळाच्या तारा अल्पसंख्य जातील इतक्या जणांनी भटमातेच्या सारी स्वतःच्या प्राणाची आहुती अगदी हसत हसत आनंदात आणि तारुण्यात देऊन टाकली ही उपासना. आज आपल्या देशाला आवश्यक जर कोणी असेल हो केवळ आपल्या मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहिजे आणि तिथंच नेमकी बोंब आहे. अरे साधी गोष्ट घ्या, लोक निवडून देतात की आमचे आमदार काय, आमचे खासदार काय, लोकप्रतिनिधी काय, शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात, भडवतोय, बेकार कलंक आहे. आपल्या सगळ्या लोकशाहीला नाही संबंध परंपरेला पडून कलंक आहे. जगावे मात्र उसाठी आम्हाला वेळ हे करू नाही. संहिता घ्यायची किती विलक्षण उशीर झाला आपल्याला ते स्वाभाविक. गेल्या लोक कल्पना करा कशी माणसं असतील हो. फार विलक्षण, ज्याला आपण कौटिल्य म्हणतो ना,